क्वार्टर फाइनल सामना तुमच्या समोर येतोय। सलामीची जोड़ी मैदानामध्ये उतरते। श्रेया स्पोर्ट्स संघाकडून निलेश मागच्या सामन्याचा मैन ऑफ द मैच आणि त्याच्यासोबत कर्णधार श्रेया स्पोर्ट्स संघाचा सचिन मैदानामध्ये सलामीच्या जोडीच्या रूपात हे दोन्ही फलंदाज उतरलेत। पहिले षटक घेऊन गोलंदाज सौरभ म्हणजे अप्पा गोलंदाजी मार्कवर मागच्या सामन्यात थोडेसे मागरे ठरले। अप्पा 11 धावा खर्च केल्या होत्या। आता मात्र इथे मोठा सामना आहे, नॉकआउटचा सामना, सुपर नॉकआउटच्या हे मॅचेस तुमच्या समोर येत आहे। प्री क्वार्टर फायनलचा सामना, हा सामना जिंकून क्वार्टर फायनल मध्ये जाण्याचा प्रयत्न दोन्ही संघाचा असेल आणि हे दोन्ही संघ जर आपण पाहिले तर एकत्र प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतात। बरेचसे असे खेळाडू या संघामध्ये आहेत जे आधी संदेश पाटील यांच्यासोबत बरेचसे सामने खेळले, मग हार्दिक असो, अप्पा असो, त्यानंतर जितू असो, हे तीन चार असे जे खेळाडू आहेत जे संदेश सोबत कंटिन्यू आधी खेळले आहेत आणि अजून सुद्धा खेळ खेळत आहेत। तर पाहूया या सामन्याला नक्कीच मजा येणार आहे। निनाद जी बिल्कुल, बहुत ही बढ़िया यहाँ पे मैच होने वाला है दोनों टीमों के बीच में और नॉकआउट ये मैच रहेगा क्योंकि जो भी टीम जीतती है और डायरेक्टली आगे निकल जाएगी। दरमियान लक्की एंजल्स टीम ने टॉस जीतकर पहले फील्डिंग का यहाँ पे डिसीजन लिया और स्पोर्ट्स टीम को बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया। सलामी की जोड़ी यहाँ पे नीलेश और सचिन के रूप में, नीलेश स्ट्राइक एंड पे है लेफ्ट हैंड बैट्समैन और नॉन स्ट्राइक एंड पे उनका साथ दे रहे सचिन सौरभ जो कि राइट हैंड ओवर द विकेट गोलंदाजी। और मुझे लगता है ये दो रनों के लिए जाएगा। जे कोणी तिथे प्रेक्षक असतील जर चेंडू आपल्याकडे असेल तर थोडासा बाजूला हवा, चेंडूला हाताळू नका। नक्कीच प्रेक्षकांना विनंती आहे, चेंडू जर ग्राउंडच्या बाहेर जात असेल तर जाऊ द्या, बाहेरून चेंडू आणावा, बॉल बॉयज आहेत आपले, पण चेंडू बाहेर जात असेल तर अडवू नका, कोणतीही कॉन्ट्रोवर्सी झाली नाही पाहिजे। पंचांना सुद्धा बिंदास निर्णय देता आला पाहिजे, कोणतेही डबल माइंड नाही झाले पाहिजे की चेंडू जात होता की नव्हता जात। चला पहिला चेंडूवर चांगली सुरुवात म्हणावी श्रेया स्पोर्ट्स संघाकडून दोन धावा। पुढील चेंडू अप्पा यांचा, बॅट चिकाडा लागली आहे, पाहूया। फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय, एक धाव नक्कीच मिळते, एकेरी धावेने धाव फलक पुढे सरसावतोय। धाव संख्या झाली आहे दोन चेंडू तीन धावा। जी बिल्कुल, दोनों ही बहुत ही बड़े टीम है यहाँ पे इस मैच में, श्रेया स्पोर्ट्स और लकी एंजल्स। पावर प्ले का ये पहला ओवर जहां पे एक खिलाड़ी सिर्फ 30 यार्ड सर्कल के बाहर तैनात हो सकता है जो कि खड़ा है सैंडी के रूप में लॉन्ग ऑन क्षेत्र में। पुढील चेंडू इथे मात्र अपील झाली आहे, पंचांचा इशारा, विकेटचं पतन, फलंदाज बाद, सचिन याची पारी समाप्त, बॅक टू बॅक दुसरा गोल्डन डकचा शिकार होतोय फलंदाज सचिन। मागच्या सामन्यात सुद्धा गोल्डन डकचा शिकार झाला, या सामन्यात सुद्धा खातं उघडलं नाही। पहिला चेंडूवर माघारी परतवावं लागतंय सचिनला। डीजे मैदानात बॅटर मैदानामध्ये उतरतो तो म्हणजे संदेश पाटील। आणि नक्कीच मित्रांनो सांगू इच्छितो की हा असा फलंदाज आहे जो वन मॅन शो फलंदाजी करत पूर्ण होळी चषक गाजवायचा। मागचे जर 3-4 वर्ष पाहिले तर हा फलंदाज एकट्याच्या जीवावर फलंदाजी करताना ओमसाई संघाला बरेचसे सामने वन मॅन शो जिंकवलेत संदेशने आणि बरेचसे होळी चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार सुद्धा मिळवलाय संदेशने। खूपच चांगला दर्जाचा हा फलंदाज म्हणावा लागेल, फलंदाज नाही हा तर ऑलराऊंडर स्वरूपाचा खेळाडू आहे, कारण फलंदाज आणि गोलंदाज देखील त्याच प्रकारचे सुरेख पद्धतीने करून आपल्या संघाला खूप चांगले विजय मिळवून दिले आतापर्यंत संदेशाने। वळूया मॅचकडे, सौरभ यांचा पुढील चेंडू समोर आहेत, प्रथमच संदेश। ओहो व्हॉट अ शॉट, इनसाइड आउट खेळून काढलाय कव्हर शॉट डोक्यावरून, या येतात संदेश बॅटमधून दोन धावा। ऑफसाइडला जे प्रेक्षक मैदानाजवळ आहेत प्लीज त्यांना विनंती आहे थोडंसं मागे वा, वारंवार कमिटी मेंबर्स कडून सूचना येते आम्हाला।
सौरभ यांचा पुढील चेंडू पाचवा चेंडू घेऊन जात आहेत. पॉवर प्लेचं पहिले षटक समोर आहे. संदेश धाव संख्या झाली ती पाच धावा. फुलटॉस बॉल चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. फुलटॉस बॉलचा चांगला समाचार घेतोय. दोन धावांसाठी संदेश दोन चेंडूवर चार धावांवर फलंदाजी करतोय. धाव संख्या जर पाहिली तर धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे सात धावा. जी बिल्कुल. और एक आखिरी गेंद आनी शेष इस पावर प्ले की सौरभ की, जो की राइट मोड विकेट गेंदबाजी कर रहे. लाइन एंड लेंथ ठीक रखने की कोशिश कर, लेकिन संदेश उनको सेटल होने नहीं दे रहे हैं. हर एक गेंद पर अच्छा शॉट, बढ़िया शॉट खेलकर रन इकट्ठा कर रहे अपने टीम के लिए और स्कोर जा पहुंचा है सात रनों पर. अभी भी एक गेंद आनी शेष इस पहले पावर प्ले ओवर की. चेंडू झाले त्या षटकातील आतापर्यंत पाच पाच चेंडू झाले. एक शेवटचा चेंडू शिल्लक. धाव संख्या झाली आहे नऊ. शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला फाईन लेग रिजन मध्ये. याच बरोबर आपल्या ट्रस्टीचे अध्यक्ष माननीय भगवान पाटील साहेब यांचं आगमन झालंय. मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. जय माता दी ग्रुप आणि आशुषा पिंटुकोळे साहेब यांच्या तर्फे तुमचं हार्दिक स्वागत. मी त्यांना विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचं विराजमान व्हायचं. डीजे संख्या झाली आहे पहिल्या षटकाच्या अखेरीस आठ धावा. पहा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. जर्सी वेगळी आहे म्हणजे समजून जा मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला होता या फलंदाज या गोलंदाजाने. तो गोलंदाज ज्याने दोन षटकार सुद्धा आले होते त्यांच्या अगेन्स्ट आता कशा पद्धतीने फलंदाजी करतात. गोलंदाज युवराज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट येतोय. संदेश षटकारासाठी जातोय की दोन दोन धावांनी धावफलक पुढे सरसावतोय. पाहूया पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. चांगला डिफेन्स पाहायला मिळाला संदेश यांच्याकडून. खूप कमी वेळा पाहिलंय की संदेश अशा पद्धतीची फलंदाजी करतो. संदेशला या मैदानामध्ये दोन दोन धावा खेळण्यासाठीच आपण ओळखतो. डिफेन्स आणि षटकार मारण्यासाठी संदेश जाणार हे खूप कमी वेळा होतं. पुढे चेंडू इथे मात्र पुलगाण्याचा प्रयत्न होता. इथे चांगलं कमबॅक केलं. इथे पहा थोडीशी मस्ती पाहायला मिळाली. ही मस्ती नक्कीच दिसणार आहे मैदानामध्ये, कारण की हार्दिक आणि संदेश बरेच वर्ष एकत्र खेळतात. या मैदानामध्ये बरेच वर्ष गाजवले त्यांनी एका संघाकडून. इथे मात्र त्यांची ही मस्ती कंटिन्यू मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. जी बिलकुल बहुत ही अच्छे दोस्त है. बचपन के दोस्त है दोनों खिलाड़ी और पहले साथ में खेलते आए थे. अब टीमें अलग अलग हुई है, लेकिन जो दिल में एक दूसरे के बारे में जो रिस्पेक्ट है वो अभी भी बरकरार है. पुढील चेंडू चांगला फटका बिगिट आहे. चेंडूला पाठवलाय मिड विकेट रिजन मध्ये. मागचे दोन चेंडू जो निर्धाव आले त्यांचा राग नक्कीच इथे काढलाय संदेशने. दोन धावा नक्कीच अर्जित करतात दुहेरी धावेने. धावसंख्या झाली आहे दहा. डबल डिजिट मध्ये आता जाऊन धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा दोन धावा मिळतात. क्या बात आहे. आणखीन एक चांगला फटका. या दोन धावेने धाव फलक पुढे सरसावत आहे. चार चेंडू झाले त्या षटकातील निनाद. धाव संख्या जर पाहिली तर बारा धावा झाल्यात, म्हणजे चार चेंडूवर गोलंदाजाने धावा खर्च केले आहेत चार. जी बिल्कुल. पहिला ओव्हर जो पॉवर प्ले का था जहां पे आठ रन खर्च किए थे सौरभ ने, और उसका यहाँ पे स्कोर में अभी फिर से दो रनों के लिए संदेश के बैट से आता हुआ ये शॉट. 14 रन इकट्ठा हो चुके अब तक का स्कोर बोर्ड पर. अभी भी इस दूसरी ओवर की एक आखिरी गेंद आनी शेष है. अच्छा ठीक तरीके से खेल रहे गेंदबाज को संदेश.
फिर से मारने की कोशिश, टप्पा खा के थोड़ी सी नीचे रहेगी गेंद और अंदर की तरफ रुक मोड़ा और उसका नतीजा डॉट गेंद आता हुआ। इस डॉट गेंद के साथ दो ओवर का खेल खत्म हो चुका है और स्कोर बोर्ड पे स्कोर लग चुका है 14 रन, मतलब 12 गेंदे और 14 रन आ चुके हैं। डीजे जे प्रतिनिधि जर असतील तर कृपया कमेंट्री बॉक्स जवळ यायचं आणि आपल्या टी-शर्ट कलेक्ट करायचे आहेत। फाइटर 11 आणि मल्हार 11 लवकरात लवकर या आपल्या टी-शर्ट घेऊन जा। संघाचा तिसरा वैयक्तिक पहिला षटक घेऊन एंजल 11 संघाचा एक्सपीरियंस गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय, त्याचबरोबर माजी मुंबई संघाचा बॅटिंग कोच गोलंदाजीसाठी सँडी आचार्य। तीसरी ओवर की पहली गेंद लेके जा रहे, बहुत ही बढ़िया गेंदबाज हमें अभी दिखाई देगा जो कि है संदीप आचार्य उर्फ सैंडी और उनके सामने है लेफ्ट हैंड बैट्समैन नीलेश और पहली गेंद भेज दी है डीप मिड विकेट रीजन में दो रनों के लिए और इन दो रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 16 रन। अच्छी शुरुआत की है इस तीसरी ओवर की नीलेश ने, अभी भी 5 गेंदे आनी शेष है सैंडी की इस ओवर से। राइट आर्म ओवर द विकेट यहां पे गेंदबाजी कर रहे मात्र पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न केला, चेंडू टॉप एज लागला आणि चेंडू डिक्लेअर झोन मध्ये फाइनल एक रिजन मध्ये गेला। थोडासा हा स्कोर कुठेतरी 30-35 च्या घरात गेला तर या सामन्याला नक्कीच मजा येणार आहे। धावसंख्या जर पाहिली धाव फलकावर 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होती 14 धावा, पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या आणि दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आली, धावसंख्या एकंदरीत पोहोचली आहे 17 धावा, 2 चेंडू 17 धावा। मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता निलेश, तोच स्ट्राइक एंडवर, संदेश मात्र नॉन स्ट्राइक एंडवर आहे, धावसंख्या झाली आहे 17, अजूनही या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत। आता मात्र गोलंदाज राईट आर्म राउंड द विकेट येतोय सँडी, जय मल्हार आणि फायटर 11 सज्ज राहायचं नाणेफेकीसाठी, या इनिंग नंतर नाणेफेक केला जाईल, पण इथे मात्र काय शॉट आहे पहा, चांगला फटका ऑन साइडच्या दिशेने मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 धावांसाठी, 2 धावांनी धाव फलकात भर होते, धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 धावा, 3 चेंडू झाले धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 19। निशांत पाटील आणि अनिकेत पाटील यांना सुवर्ण संधी, जर त्यांनी झेल पकडला तर त्यांना बाळू पाटील आणि संदेश पाटील एसपी ग्रुप यांच्याकडून 5 बियर्स पारितोषिक दिले आणि मॅच कडे वळूया। नक्कीच अपील झाली होती पहा, पंच सांगतायत गोलंदाजाला की जेव्हा चेंडू पायाला लागला तेव्हा एक्झॅक्ट तेव्हाच तुम्ही आमच्या समोर होते। नक्कीच गोलंदाज गोलंदाजी करतोय राईट आर्म राउंड द विकेट, अंपायरचा विजन जो असतो तो ब्लॉक झाला गोलंदाजामुळे आणि वारंवार आपले पंच गोलंदाजांना सांगतात, आधीच सांगून ठेवतात की तुम्ही ज्या अँगलने गोलंदाजी करताय तुम्ही जर समोर आले तर अपील केली तरी काही फायदा होणार नाही, कारण की जे विजन असतं समोरचं तेच ब्लॉक होतोय पंचांचा। इथे मात्र लेगबायच्या स्वरूपात एक धाव मिळते एकेरी धावेने, धावसंख्या पुढे सरसा होते, धावसंख्या झाली आहे 20, चेंडू झाले त्या षटकातील 4 चेंडू 20 धावा, शेवटचे 2 चेंडू शिल्लक, सामोरं जाईल फलंदाज संदेश। जी बिल्कुल जोरदार अपील तो हुई थी लेकिन थोड़े से नाखुश भी थे वहां पे संदीप क्योंकि खुद अंपायर के विजन लाइन के बीच में आए थे। स्लोवर वन टाकला होता चांगला चेंडू होता, इथे मात्र सन्मान दिला स्क्वेअर लेग रिजन मध्ये पण गचाळ असं क्षेत्ररक्षण, या मिळतायत 2 धावा, काय डाई मारली। मी याची चर्चा करतो की एकटा हा फलंदाज एवढे वर्ष या मैदानामध्ये गाजवलेत आणि वन साइड सामने आपल्या संघासाठी जिंकवलेत, मग ती फलंदाजी करताना असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो किंवा अशी डाईव्ह मारून आपली विकेट वाचवणं असो, कारण की या फलंदाजाला माहिती आहे आपल्या संघासाठी आपली स्वतःची विकेट किती महत्वपूर्ण आहे। निनाद
जी बिल्कुल, जिस तरीके से ये तेज तर्रार दो रन यहाँ पे लिए थे संदेश ने, वो बहुत ही देखने लायक थे, क्योंकि थोड़ा सा डिफ्लेक्ट हुआ वहाँ पे गेंद और सिर्फ एक रन वहाँ पे था, लेकिन संदेश जब भी क्रीज पे होता है ऐसे तरीके के नजरिया में देखने मिलेंगे, क्योंकि तेज तर्रार दौड़ते हैं संदेश बिटवीन द विकेट्स। इस दो रनों के साथ स्कोर जा पहुंचा है 22 रनों पर। अभी भी इस तीसरे ओवर की एक आखिरी गेंद शेष है। सैंडी के हाथ में गेंद, राइट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी करते हुए बढ़िया शॉट, फिर से पैर से टकराई, डिफ्लेक्ट होके गई। इथे मात्र थोड़ा सा खराब थ्रो पंचांचा, लेग बाईचा इशारा, पुन्हा एकदा षटक संपतंय। तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय, तीन षटकाच्या अखेरीस श्रेया स्पोर्ट्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 धावा। डीजे धावसंख्या झाली श्रेया स्पोर्ट्स संघाची 23 धावा आणि एकच गडी बाद झालाय। सचिन स्वतः कर्णधार श्रेया स्पोर्ट्स संघाचा पॅवेलियन मध्ये परतलाय, काहीच चांगलं आज क्रिकेट त्यांच्याकडून पाहायला मिळालेलं नाही, फलंदाजी पाहायला मिळाली नाही, दोन्ही सामन्यामध्ये गोल्डन डकचा शिकार झाला, पण निलेश आणि संदेश मात्र चांगली फलंदाजी करतात। शेवटचं अंतिम षटक, हाणामारीचं षटक घेऊन येतोय गोलंदाज एंजल इलेव्हन संघाकडून गोलंदाजीसाठी रोहन। फाइटर इलेवन आणि मल्लार इलेवन दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे हे षटक संपण्याआधी कॉमेंट्री बॉक्स जवळ या टॉस साठी। पहिला चेंडू या षटकातील पहिला चेंडू, लेग स्टंपच्या बाहेर, व्हाईटचा इशारा दुसऱ्या धावेसाठी परतलेत। इथे मात्र या दोन धावा नक्कीच मिळत्या, अतिरिक्त दोन धावा आपण म्हणू शकतो। धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे 25, तीन षटक 25 धावा। नक्कीच गोलंदाज यंगस्टर आहे, प्रेशर असेल या गोलंदाजावर, कारण काय त्यांच्या समोर आहेत दोन्ही खुंकार फलंदाज श्रेया स्पोर्ट्स संघाचे। एका साइडला डावखुरा फलंदाज निलेश, तर दुसऱ्या साइडला संदेश पाटील। शॉर्ट बॉल होता, हाई चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, मागचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता, दोन्ही फलंदाजांना अतिरिक्त धावा दिलाय। नक्कीच गोलंदाजाची कसोटी आपण म्हणू शकतो या स्पर्धेमध्ये, प्रत्येक गोलंदाजाला विचार करून गोलंदाजी करावी लागेल, आपण चांगल्या चांगल्या गोलंदाजांना बघितलं काल। पुढील चेंडू इथे मात्र सरळ बॅटने खेळून काढलाय, लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू येतोय, क्षेत्ररक्षक सँडी आचार्य चेंडू अडवतोय एक धाव पूर्ण। त्याचप्रमाणे माननीय समाजसेवक शशिकांत पाटील साहेब यांचं आगमन झालंय, त्यांचं संपूर्ण कमिटी मेंबरच्या वतीने हार्दिक स्वागत, मी त्यांना विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय आणि विराजमान व्हायचंय। माननीय शशिकांत पाटील साहेब आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत, हार्दिक स्वागत। धावसंख्या झाली आहे या एकेरी धावेने 27 धावा, अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे या षटकातील। पुढील चेंडू नो बॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा, पाहूया हा नो बॉल थ्रो नो काढलेला आहे, म्हणजे या मिळतील तब्बल 5 धावा।
एक धाव धावन काढली, नो ची एक धाव आणि तीन धावांची पेनल्टी एंजल इलेवन संघाला, पांच धावा अतिरिक्त नक्कीच मिळतील इथे श्रेयासपूर संघाला। या पांच धावांनी आता स्कोर बोर्ड मध्ये हलचल झाली आहे, पांच धावांनी स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 32 धाव संख्या झाली आहे श्रेयासपूर संघाची 32। पंचायतशी वाद घालू नका प्लीज, विनंती आहे एंजल इलेवन संघाला। कृपया विनंती आहे एंजल इलेवन संघाच्या सर्व खेळाडूंना पंचांशी कोणी वाद घालू नका। खेळाडूंना विनंती आहे कृपया पंचांशी वाद घालू नका। चैतन्य यांना सुद्धा विनंती आहे कृपया ग्राउंडच्या बाहेर या। पंचांनी त्यांचा निर्णय कळवलाय, पंचांनी निर्णय दिलाय, पाच धावेने धावसंख्येत भर होईल, धावसंख्या झाली आहे 32 धावा। आणि पुढील गोलंदाज आता मात्र इथे एंजल इलेवन संघाला बदलण्यात येईल, बदलावा लागेल। सामना सुरू करायचा आहे, एकच बॉल झालाय वाईड प्लस वन, त्यानंतर परत वाईड आला, नंतर सिंगल आली, लीगल बॉल आणि या नो बॉल होता, एकच बॉल झालाय। धावसंख्या झाली आहे 32। एक धाव धावून काढली, एक नो बॉल, त्या दोन धावा आणि तीन धावांची पेनल्टी। गोलंदाज विपुल गोलंदाजी मार्क वर इथे मात्र आडव्या बॅटने खेळलेला फटका जमिनी लगत हा चेंडू येतोय, एक धाव पूर्ण होते, एका धावेने स्ट्राइक रोटेट होते, धावसंख्या 33। धावसंख्या झाली 33, तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज विपुल इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर टाकला चेंडू होता, पंचांचा वाईड बॉलचा इशारा येतो, या एकेरी धावेने धावसंख्येत भर होते,
धाव संख्या झाली आहे 34 धावा, दोन चेंडू 34 धावा, अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातील। पुढील चेंडू विपुल यांचा चांगल्या पद्धतीने फ्लिक केला मनगडाच्या सहाय्याने, क्षेत्ररक्षण झालं तिथे, रोहन यांचं एक धाव नक्कीच मिळते या एकेरी धावने, धावफलक पुढे सरसावत आहे। 35 धावा, 3 चेंडू 35 धावा, अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत। पुढील चेंडू इथे मात्र ब्लॉकर मध्ये टाकलेला चेंडू होता, क्या बात आहे, चांगलं कमबॅक विपुल यांचं, चांगली गोलंदाजी करतोय विपुल, 4 चेंडू झालेत आतापर्यंत, धावा दिल्यात विपुलने फक्त 2, चांगली गोलंदाजी आणि त्याच्यामध्ये एक वाईड होता। धावसंख्या जर पाहिली, धावसंख्या झाली 4 चेंडूच्या अखेरीस 35। पुन्हा एकदा ब्लॉकर मध्ये पण चांगल्या पद्धतीने खेळून काढले, या चेंडूवर 2 धावा नक्कीच मिळत आहेत, धावसंख्या झाली 37, एक शेवटचा चेंडू शिल्लक। पाच चेंडू झालेत, एक शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील, धाव संख्या झाली आहे 37, 37। फुलटॉस बॉल होता इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडतोय, डायरेक्ट थ्रो, फलंदाज बाद, झटका इथे नक्कीच लागतोय। 4 षटकांचा खेळ याच बरोबर समाप्त होतोय, 4 षटकांच्या अखेरीस श्रेया स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झाली आहे 37 आणि जिंकण्यासाठी एंजल 11 संघासमोर धावसंख्या ठेवली होती म्हणजे 38 धावांचं लक्ष। डीजे संघाचे कर्णधार लवकरात लवकर नाणेफेकीसाठी यायचंय, मल्हार 11 आणि फायटर संघ दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय। संघ संघाचे कर्णधार लवकरात लवकर टॉस साठी यायचंय, माननीय शशिकांत पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याचं नाणेफेक करण्यात येईल।
माननीय शशिकांत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केले जाते मल्हार इलेवन आणि फाइटर इलेवन। नाणेफेक जिंकलेला आहे मल्हार इलेवन संघाने आणि नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। चला सामन्याकडे वळूया आपण। चेस करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये उतरलेत आणि धाव संख्या चेस करण्यासाठी उतरलेत 38 धावा 38 रन्स रिक्वायर्ड इन 24 बॉल्स। पहिलं षटक घेऊन गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय श्रेया स्पोर्ट्स संघाकडून अमित। पहिलं षटक घेऊन अमित गोलंदाजी मार्कवर। स्ट्राइक एंडवर फलंदाज सँडी आचार्य नॉन स्ट्राइक एंडवर त्याची साथ देतोय विपुल। सँडी स्ट्राइक एंड वर 38 धावांचा पाठलाग सुरू आहे। पहिला चेंडू घेऊन अमित राईट आर्म राउंड द विकेट येतोय। पहिला चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत इथे एक धाव मिळते आपलं आणि आपल्या संघाचं खातं उघडतोय सँडी। आता मात्र स्ट्राइक एंड वर येतोय विपुल। स्लोवर टाकेला चेंडू होता चांगला रीड केला फलंदाज विपुलने। या दोन धावेने आपली वैयक्तिक दोन धावेने सुरुवात करतोय। धावसंख्या झाली आहे दोन चेंडू आणि तीन धावा। अशा पद्धतीच्या सुरुवातीची गरज आहे। पॉवर प्लेचा षटक आहे एखादा मोठा फटका इथे शोधावा लागेल दोन्ही फलंदाजांपैकी कोणाला तरी जिंकण्यासाठी। 38 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि जर आपण पाहिलं एकंदरीत तर फक्त एका संघाने 45 धावांची मजल मारली या स्पर्धेमध्ये। त्यानंतर स्कोर 40 हा क्रॉस होताना आपल्याला दिसला नाहीये। चांगले संघ चांगली तयारी करून या स्पर्धेमध्ये आलेत आणि चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून। तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अमित सज्ज होतोय। हा चांगला फटका आहे क्या बात आहे पुन्हा एकदा दोन धावेसाठी डीप मिड विकेट रिजन मध्ये। या मिळत आहेत दोन धावा दुहेरी धावेने धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 5। संख्या झाली 5। नक्कीच पहा खेळाडू गेला गोलंदाजाचा कान मंत्र देतोय थोडीशी समजूत काढतोय कशा पद्धतीने पुढचे येणारे तीन चेंडू हाताळले पाहिजे। तीन चेंडू झाले धाव फलकावर धावा लागल्या त्या म्हणजे 5 धावा। नक्कीच थोडस विचार करण्यासाठी भाग पाडलं फलंदाज विपुलने कारण की पहिल्या दोन चेंडूवर चांगला आघात केलाय विपुलने। गोलंदाज अमितला चांगला समाचार घेतोय अमितचा। इथे मात्र सँडी आचार्य एक चेंडूवर एक धाव वैयक्तिक बनवली आतापर्यंत। चौथा चेंडू अमितचा पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकला होता कट करण्याचा प्रयत्न होता ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला या चेंडूवर हा निर्धाव चेंडू येतोय। चार चेंडू धाव फलकावर धावा लागल्यात 5। इथे मात्र पंचा वळतील पंचा इशारा करतायत व्हाईट बॉलचा ऑफ स्टंपच्या बराच बाहेर टाकलेला चेंडू होता अमितचा। व्हाईटच्या स्वरूपात ही एक धाव मिळते धावसंख्येत भर होते धावसंख्या झाली आहे 6। चार चेंडू 6 धावा दोन चेंडूंचा खेळ बाकी पॉवर प्लेचा षटक सुरू आहे। पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकला होता पुन्हा एकदा पुल केलाय चांगला पुल शॉर्ट अँड जाम पुल पाहायला मिळाला। दोन धावेने धावफलक पुढे सरसावतोय धावसंख्या झाली आहे 8 धावा 5 चेंडू 8 धावा। एक शेवटचा चेंडू शिल्लक पॉवर प्ले षटकातील पुढचं षटक कोण घेऊन येईल गोलंदाजीसाठी हे सुद्धा पाहण्यासारखं असेल। पाठलाग सुरू आहे 38 धावांचा म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 30 धावांची गरज आहे येणार आहे 19 चेंडूवर।
एकोणीस चेंडू 30 धावा। मागच्या सामन्यात जर पाहिलं एंजल 11 संघासमोर समीकरण होतं 18-30, आता 19-30 आहे, जवळपास सेम सामना आहे त्यांच्यासाठी। इथे मात्र लेक्समच्या बाळात बाहेर टाकला चेंडू आहे, वाईड प्लस वन, दोन अतिरिक्त दावा गिफ्ट मध्ये मिळाला, धाव संख्या झाली आहे 10। जिंकण्यासाठी 19 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे, 19 चेंडू 28 धावा। आणि नक्कीच विपुलला आत्मविश्वास वाढला असेल, कारण की त्याच्या समोर नॉर्थ स्ट्राइक एंडला दिग्गज फलंदाज सँडी आचार्य आहे, तर एक चांगला प्लॅटफॉर्म, चांगली फलंदाजी करण्याचा आत्मविश्वास आपोआप बिल्ड झाला असेल फलंदाज विपुलचा। मागे बॉल गेलाय, प्लीज जायचंय गेटच्या मागे, बॉल गेलाय, बॉल बॉईज कृपया धावत जा। एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील, धाव संख्या झाली आहे 10। जिंकण्यासाठी अजूनही 28 धावांची गरज आहे। अमित यांचा शेवटचा चेंडू घेऊन अमित सज्ज होते राईट आर्म राऊंड द विकेट। शेवटचा चेंडू चांगल्या पद्धतीने पुन्हा एकदा दोन धावांसाठी टोलवलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, षटक संपतंय। पहिल्या षटकाच्या अखेरीस एंजल 11 संघाची धाव संख्या झाली आहे बिनगडी बाद 12 धावा। डीजे षटकाला प्रसाद गोलंदाजीसाठी। पंचाला विनंती आहे सामना त्वरित सुरू करायचा जिंकण्यासाठी। 12 धावा झाल्या धाव फलकावर, 38 धावांचं लक्ष्य आहे। येणाऱ्या 18 चेंडूवर 26 धावांची गरज आहे, 18 चेंडू 26 धावा। सँडी ऑन स्ट्राइक, प्रसाद पहिला चेंडू घेऊन, प्रसादचा पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला फलंदाज सँडीने दोन धावांसाठी। दोन धावांनी समीकरण आणखीन जवळ येते, 24 धावांची गरज आहे येणाऱ्या 17 चेंडूवर, 17 चेंडू आणि 24 धावा। सतरा चेंडू 24 धावा असं समीकरण, असं इक्वेशन तुमच्या समोर येत आहे।
पुन्हा एकदा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, इथे मात्र एक छोटी धाव पूर्ण होते, एक धावेने धावफलक इक्वेशन नक्कीच बदलते, 23 धावींची गरज आहे येणाऱ्या 16 चेंडूवर, 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी 23 धावींची गरज. हा फुलटा चेंडू आहे, क्या बात आहे, चांगला फटका विपुलच्या बॅट मधून, या मिळतात आणखीन दोन धावा, दुहेरी धावने धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या झाली आहे 17 धावा. धावसंख्या झाली आहे 17. ऑफ साइडला गॅप मध्ये चेंडू आहे, खेळाडू नाहीये, एक धाव पूर्ण होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, पाहूया सँडी दुसऱ्या धावेसाठी पूर्णपणे पोहोचले आहेत, क्या बात आहे, चांगली रनिंग बिटवीन द विकेट, फिट आहे हा फलंदाज, म्हणून आज हिट आहे हा फलंदाज. या दोन धावा मिळतात, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 या धावसंख्येवर. आधी मंजिल तय हो चुकी आहे, आधी मंजिल तय करणं बाकी आहे, 19 धावा धावफलकावर लागल्यात, आणखीन 19 धावा अजून बनवायच्या आहेत. चेंडू झालेत या षटकातील, जर आपण पाहिलं 4 चेंडू झालेत म्हणजे अजूनही 14 चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे, 14 चेंडू 19 धावा. इथे मात्र पंचाचा वाईड बॉलचा इशारा येतोय, प्रेशर ऑन बॉलर, प्रेशर ऑन प्रसाद, 14 चेंडू 18 धावा असं समीकरण. धावांची गरज काय चालू असेल कर्णधार यांच्या मनामध्ये, संदेश पाटील काय रणनीती असेल या षटकानंतर, कृपया कमिटी मेंबर्स पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये. 14 चेंडू 18 धावांची गरज आहे. शॉर्ट बॉल, चांगल्या पोझिशन मध्ये आला विपुल, आज चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय विपुल. या दोन धावा मिळतात, दुहेरी धावने धावसंख्येत आणखीन बळ होते, 16 धावांची गरज आहे येणाऱ्या 13 चेंडूवर, 13 चेंडू आणि 16 धावा, एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे अजून या षटकातील, 13 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. आई चांगला फटका आहे, क्या बात आहे, वॉट अ शॉट, षटक संपतय, जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. डीजे संदेश पाटील, संदेशचा पहिला चेंडू, एज लागली अनिकेत
स्लिप मध्ये होते थोड़ा सा दूर राहिला चेंडू त्यांच्याकडून एक धाव पूर्ण झाली एकाच धावेवर समाधान मानावं लागेल जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 13 धावांची गरज 11 चेंडू 13 धावा बारा चेंडू 14 असं समीकरण होतं पहिल्या चेंडूवर एक धाव मिळाली 11 चेंडू मध्ये 13 धावा जिंकण्यासाठी समीकरण येतंय संदेश गोलंदाजी मार्कवर स्ट्राइक एंडवर विपुल फुल टॉस बॉल क्या बात है इनसाइड आउट चांगला शॉट पाहायला मिळाला विपुलच्या बॅटमधून या येतात दोन धावा दोन धावेने समीकरण आणखीन जवळ येतंय जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 11 धावांची गरज 10 चेंडू 11 धावा असं समीकरण नक्कीच गोलंदाजावर प्रेशर असेल आता हाई चांगला ड्राइव पाहायला मिळाला हाई ऑन दी अप इनसाइड आउट घेऊन घालला या चेंडूवर 9 चेंडू मध्ये 9 धावांची गरज 9 चेंडू 9 धावा एंजल 11 संघ 9 चेंडू 9 धावांची गरज प्रेशर संदेशवर नक्कीच जळकतंय 9 चेंडू 9 धावा डिफेंड करायचा तर कशा या मॅच मध्ये सँडीची बॅट शांत आहे पण विपुल आक्रमक फलंदाजी करतोय स्लोवर टाकला होता चेंडू हवेत आहे आई जेल सुटतोय एक धाव पूर्ण होते आ चेंडूवर दोन धावा लिहिल्या होत्या 8 चेंडू मध्ये 8 धावांची गरज 8 चेंडू 8 धावा आठ चेंडू आठ धावा असं समीकरण आठ चेंडू मध्ये 8 धावांची गरज इथे मात्र चांगला फटका आहे कव्हर मध्ये खेळून काढलाय चेंडू पाहूया दोन धावेसाठी बाहेर जातोय 7 चेंडू आणि 6 धावांची गरज ऑफ साइडला जे प्रेक्षक आहेत खेळाडू आहेत कृपया मागे व्हायचंय ऑफ साइडचे सगळे खेळाडू मागे व्हायचंय जय मल्हार आणि शिवदर्शन संघाचे खेळाडू कृपया मागे जायचंय सात चेंडू मध्ये 6 धावांची गरज 7 चेंडू 6 धावा प्री क्वार्टर फायनलचा सामना 7 बॉल 6 इथे मात्र खेळाडूला पुढे बोलवलं आणि नेमका चेंडू त्याच दिशेमध्ये गेला एक धाव पूर्ण होते शेवटचं षटक निर्णायक षटक असेल जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत एंजल 11 संघाला 5 डीजे
सामना दोन्ही संघांसाठी अटीतटीचा सामना सुरू आहे. जिंकण्यासाठी सहा चेंडूवर पाच धावांची गरज. ऑफसाईडला जेवढे पण प्रेक्षक आहे पुन्हा एकदा विनंती करतो थोडस एक एक पाऊल मागे व्हायचंय. कृपया विकी खारकर तिकडे बसलेत. उदय प्लीज सर्वांना थोडस मागे करा, मागे घे. सहा चेंडू पाच धावांची गरज. गोलंदाज गोलंदाजीसाठी मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, त्यांनी दोन विकेट पटकावले, तोच गोलंदाजीसाठी निलेश. आता मात्र संपूर्ण जबाबदारी या सामन्याची निलेशच्या खांद्यावर असेल. पण एंजल इलेव्हन संघाची चांगली गोष्ट म्हणजे त्याचा एकही गडी बाद झाला नाहीये आणि स्ट्राईकवर आहे फलंदाज सँडी आचार्य. एक नामवंत फलंदाज, दिग्गज लेजंड प्लेअर मधला एक हा खेळाडू सँडी ऑन स्ट्राईक. बरेचसे सामने प्रेशर वाले त्याने आपल्या संघासाठी जिंकवले. एसपीआय संघाकडून सहा चेंडू पाच धावा. पहिला चेंडू क्या बात आहे, स्टाइलिश शॉट. दोन धावेसाठी पॉइंटच्या डोक्यावरून दोन धावेने सुरुवात या षटकाची. पाच चेंडूवर जिंकण्यासाठी आता तीन धावांची गरज आहे. जर गोलंदाजाने हा सामना जिंकवला तर आई एकवीरा विटावा यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पाच चेंडू मध्ये तीन धावांची गरज. पाच चेंडू तीन धावा. फुलटॉस बॉल, फुलटॉस बॉल आणि पुन्हा एकदा तोच डिसिजन येईल पंचांचा. दोन धावा एका धावेची गरज आहे येणाऱ्या चार चेंडूवर. चार चेंडू एक धाव. गोलंदाजाला टप्पा मिळत नाहीये आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलतोय सँडी. एसडीएम संघ टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी यायचंय. एसडीएम संघ आजच्या दिवसातील शेवटचा सामना जो असेल शिवसाई विरुद्ध एसडीएम, दोन्ही संघाचे कर्णधार टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी यायचंय. चावी बंद्रे, चावी मामा यांच्याकडून सँडी आणि विपुल दोन्ही फलंदाजांना हजार हजार रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. एका धावेची गरज आहे. टेस्ट क्रिकेटचा हा फॉर्मॅट, टेस्ट क्रिकेट दिसतंय. क्या बात आहे, हा सामना जिंकलेला आहे आणि क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे एंजल इलेव्हन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी नो डाऊट विपुल. विपुलला विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय.